सविताज किचन मध्ये सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। आज आपण बनवणार आहोत कढाई चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया। 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, एक लिंबाचा रस आणि मीठ। आपण आता चिकनला जो आपण लिंबाचा रस घेतलेला होता तो असा टाकून घेऊया आणि मीठ असं भरपूर टाकून हे मॅरिनेशन आपण अर्धा तास करायला ठेवणार आहोत। छान पैकी आपण असं मिक्स करून घेऊया। आपलं चिकन मॅरिनेशन होईपर्यंत आपण हा कढाई चिकन मसाला करून घेऊया। 2 चमचे मेथी, 2 चमचे मिरं, 4 चमचे धने पावडर। हा मी गरम मसालाच घेतलेला आहे। 4 मोठी विलायची, जायपत्री आणि तमालपत्र घेतलेलं आहे, 4-5 पानं। हे जिरं घेतलेलं आहे आणि हे 6 जिरे घेतलेलं आहे। आपण हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आपण प्रथम धने भाजून घेऊया। धने थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। आपण काढून घेऊया। हे मेथी दाणे पण भाजून घेणार आहोत। त्यातच आपण मिरं टाकून घेऊया। आपल्याला हा मसाला फक्त 1 मिनिट भाजायचा आहे। आपण काढून घेऊया। आपले मेथी दाणे असे लाल झालेले आहेत। आपण हे जिरे एकदम थोडस भाजणार आहे, जास्त नुसतं गरम करायचं आहे आपल्याला। आपण हे तमालपत्र पण भाजून घेऊया। 1/2 मिनिट थोडस असं लालसर झालं की आपण काढून घेऊया। आपण हे 6 जिरे असंच टाकून घेणार आहोत, हे आपण भाजणार नाही। आणि जी आपण ही मोठी विलायची घेतली होती ती जरा टेचून आणि हे जायपत्र न भाजता तसंच टाकून मिक्सरमध्ये आपण हे सर्व जिन्नस भाजू। हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आपण हा मसाला करून घेतलेला आहे, हा आपल्याला एकदम बारीक असं पीठ करायचं नाही, त्याचं असं थोडासा जाडसरच ठेवायचा तो। एक वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, अर्धी वाटी आपण हा आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे, कोथिंबीर 1 मुठभर, 1/2 वाटी दही, चवीनुसार मीठ, हळद 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, तांबड तिखट 1 चमचा, चिली फ्लेक्स 1 चमचा आणि हा गरम मसाला घेतलेला आहे आपण। हा आपण फोडणीला एक गरम फुलं टाकणार आहोत। चिकन आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे, आपण याचं आता पाणी काढून घेणार आहोत। हे पाणी आपल्याला वापरायचं नाहीये। चिकन आपण परत 1/2 तास मॅरिनेशन करून ठेवणार आहोत। आपण दही टाकून घेऊया। हे आलं लसूण आपण 1/2 टाकणार आहोत, गरम मसाला, हे तांबड तिखट, थोडस मीठ टाकून घेऊया। चिकनची आपण आता ग्रेव्ही करून घेऊया। 1/2 वाटी तेल टाकणार आहे। एक 2 तमालपत्र आणि हे जी कर्णफूल घेतली होती ती आपण टाकून घेऊया। कांदा टाकून घेऊया। कांदा पण लालसर करून घेणार आहोत। आपला हा कांदा थोडा लालसर झालेला आहे। आपण हे आलं लसूण घेतलेलं होतं ते टाकणार आहोत।
अपन जरा थोड़ा सा लालसर होईपर्यंत जरा अजून कांदा लाल करून घेऊया। आपला ही कांदा आला लसूण पेस्ट जी घेतलेली होती ती लाल झालेली आहे। आपण आता हे टमाटर बारीक चिरून घेतलेला टाकणार आहोत। की आपण एक 5 ते 7 मिनिट टोमॅटो परतून घेणार आहोत। आपल्या टोमॅटोला असं छान असं तेल सुटलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये धने पावडर, हळद पावडर, हे चिली फ्लेक्स घेतलेले होते हे सर्व मिश्रण आपण एक 2 मिनिट परतून घेऊया। आपली ही ग्रेव्ही आता झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत। असं आपण हे छान पैकी असं मिक्स करून घेऊया। आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आपण जो मसाला केला होता कढई चिकन मसाला तो आपण 1.5 चमचा टाकून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हा टाकू शकता। हा मसाला नंतर तुम्ही चिकन करताना पण हा उपयोगी पडतो, खराब होत नाही हा मसाला लवकर। चिकन आपण मिक्स करून घेऊया चांगलं। आपण आता याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकून घेऊया। आपल्या चिकनलाही छान उकळलेले आहे। आपण आता हे चिकन शिजेपर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत। चिकन गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। आपलं चिकन शिजलंय का पाहून घेऊया आपण। चिकन आपलं असं छान असं मऊ शिजलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये बटर टाकणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका, अगर नाही टाकलं तरी चालेल। आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आपलं हे कढई चिकन आता तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। आपलं हे कढई चिकन आता तयार झालेलं आहे। हे तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।